हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या चॅनलवर. मित्रांनो, एक महत्त्वाची बातमी आहे. 5वी आणि 8वीची जी शिष्यवृत्ती परीक्षा आहे ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. तर काय आहे सविस्तर बातमी आपण पाहणार आहोत. तर ही बातमी लोकमतमधील आहे. राज्य परीक्षा परिषदेकडून परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की 5वीसह 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा जी आहे तर ती पुढे ढकलण्यात आलेली आहे. तर सविस्तर बातमी याप्रमाणे आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी इयत्ता 5वी आणि 8वीची 23 मे रोजी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा अखेर पुढे ढकलण्यात आली आहे. दरवर्षी फेब्रुवारीत होणारी ही परीक्षा यंदा कोरोना संसर्गामुळे ती 23 मे रोजी आयोजित करण्याचे ठरले. दरम्यान कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टीने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा विचार सुरू असल्याची माहिती परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी काही दिवसांपूर्वीच दिली होती. त्यानुसार परीक्षा पुढे ढकलण्याचा प्रस्ताव त्यांनी शालेय शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिवांकडे पाठविला. त्याला मंजुरी मिळाल्याने आता परीक्षा पुढे ढकलल्याचे परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, एक बातमी होती महत्त्वाची आजच्या व्हिडिओमध्ये. एवढंच, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड टेक केअर.